नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. शेडूम येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या तरुणांमध्ये उत्साह निर्माण व्हावा या उद्देशाने आरंभ या महोत्सवाद्वारे रिफ्रेशमेंट आणि फ्रेशर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात मराठी इंडियन आयडल सागर म्हात्रे यांच्यासह कॉलेज युवकांनी धमाल करून कार्यक्रमाला रंगत आणली. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या सागर म्हात्रे यांनी मराठी हिंदी कोळी गीतांचे सादरीकरण केले. त्याच्या हस्ते पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी विद्यापीठाचे चेअरमन डॉ केशव बढाया, CEO मुकेश सोनी, व्हाईस चान्सलर AK सिन्हा, रजिस्ट्रार RP शर्मा, डॉ सविता अग्रवाल आदींसह छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटीचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ यांच्या वतीने पनवेल तालुक्यातील भोकरपाडा खानावळे या गावात ग्राम बीजोत्पादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ठाणे विभाग महाबीज मंडळाचे उपव्यवस्थापक सचिन पाटील यांनी ग्राम बीजोत्पादनासंदर्भात उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या अभिनव उपक्रमात गावातील शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा यासाठी पनवेलचे मंडळ कृषी अधिकारी RR पाचपुते यांनी आवाहन केले. या कार्यक्रमादरम्यान उपस्थित सर्व शेतकऱ्यांमध्ये ग्राम बीजोत्पादन कार्यक्रमाबाबत उत्साह आणि सहभागी होण्यास उत्स्फूर्तपणे अनुमती दर्शवली. यावेळी गावचे पोलीस पाटील दत्तात्रय पाटील, प्रकाश आगिवले, कृषी सहाय्यक संगीता पाटील उपस्थित होते. भाताण येथील MET विद्यापीठात रोटरी क्लब ऑफ पाताळगंगा, रोटरॅक क्लब पाताळगंगा आणि MET विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात 520 विद्यार्थी आणि विद्यापीठ स्टाफचे ब्लड चेकअप रजिस्ट्रेशन झाले. या रक्तदान शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून 221 रक्ताच्या पिशव्या जमा करण्यात आल्या. यावेळी MET विद्यापीठाचे कुलगुरू डॉ AW संतोष कुमार, काउन्सिलचे प्रमुख डॉ गौतम गवई, रोटरी क्लब पाताळगंगाचे अध्यक्ष गणेश काळे, रोटरॅक क्लब अध्यक्ष रोहन गावडे, MET विद्यापीठ विद्यार्थी काउन्सिलचे अध्यक्ष अभिषेक करीसिद्धिमठ यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. उरण चारफाटा सरकल रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने प्रवाशांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या रस्त्याच्या डागडुजीकडे सिडको प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाल्याचा आरोप नागरिकांमधून करण्यात येत आहे. तसेच सिडकोने या रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी हाती न घेतल्यास अपघात होण्याचा संभव आहे. सिडकोने उरण शहराच्या प्रवेशद्वाराजवळील परिसराचा कायापलट करण्यासाठी 2019-2020 ठेकेदारांच्या माध्यमातून पुढाकार घेतला, परंतु परिसरातील रस्त्याची कामे ही आजतागायत रेंगळल्याने त्याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. त्यासंदर्भात सिडकोने उरण शहराच्या प्रवेशद्वाराजवळील चारफाटा सर्कल रस्त्याचं काम त्वरित हाती घ्यावे अशी मागणी नागरिकांनी सिडको प्रशासनाकडे केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील जलजीवन मिशन अंतर्गत देशात हर घर नल हर घर जल हे अभियान राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत तालुक्यातील केळवणी येथे 79,33,000 रुपयांची नळपाणी योजना आणि केळवणी येथील 8,88,000 अंतर्गत गटार बांधण्याच्या कामाचं भूमिपूजन समारंभ आज होणार आहे. या कामांचा शुभारंभ भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते तर जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत आणि भाजप पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे. या योजनेअंतर्गत केळवणे गावात प्रत्येक घरात पाणी मिळणार असल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांनी भारतीय जनता पक्षाचे आभार मानले आहेत. सध्या कोकणवासीय चाकरमान्यांची गावी जाण्याची लगबग सुरू आहे. त्याचबरोबर पर्यटक देखील कोकणातील पर्यटन स्थळे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात निघाले आहेत. त्यामुळे वाहनांची संख्या वाढून मोक्याच्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे. सलग जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात बाहेर पडल्याने शनिवारी जिल्ह्यातील महामार्गावर वाहतूक कोंडी दिसून आली. याचा फटका प्रवासी आणि वाहन चालकांना बसला. शनिवार रविवार आणि सोमवारी सुट्टी जोडून आल्याने मुंबई पुणे आणि इतर शहर उपनगरातून सुट्टी एन्जॉय करण्यासाठी आलेल्या पर्यटक चाकरमान्यांना शनिवारी वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसला. कडक ऊन आणि त्यात वाहतूक कोंडीमुळे प्रवासी त्रस्त झाले होते, तर वाहतूक कोंडी सोडवताना पोलीस यंत्रणेचीही दमछाक झाली.
पेण तालुका क्रीडा संकुल येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयांतर्गत उन्हाळा सुट्टीतील शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये 5 दिवस थांग ता मार्शल आर्टचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, पेण तालुका क्रीडा अधिकारी अंकिता मयेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा थांग ता असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र म्हात्रे तसेच थांग ता राष्ट्रीय पदक प्राप्त जान्हवी वनगे, रवीना म्हात्रे, प्राजक्ता टेंटे, विनायक पाटील, प्रथमेश मोकल यांच्या उपस्थितीत या प्रशिक्षणास सुरुवात झाली. यामध्ये पेणमधील मुलामुलींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला आहे. कपडे धुण्यासाठी तलावावर गेलेल्या 3 महिला आणि 2 तरुणी अशा 5 जणींचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात किनगाव येथे घडली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. ऊस तोडणीच्या कामासाठी परभणी जिल्ह्यातील मजूर 5 महिन्यांपासून अहमदपूर तालुक्यात आहेत. ऊसतोड महिला शनिवारी सकाळी तुळशीराम तांडा येथील तलावावर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. कपडे धुवत असताना अचानकपणे एक मुलगी बुडत असल्याचे त्यांना दिसून आले. एका पाठोपाठ एक महिलांनी पाण्यात उडी मारत वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र पोहता येत नसल्याने या 5 जणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये राधाबाई धोंडीबा आडे, दीक्षा धोंडीबा आडे, काजल आडे, सुषमा राठोड, अरुणा गंगाधर राठोड यांचा समावेश आहे. गावकऱ्यांनी तलावाकडे धाव घेऊन बुडालेल्या 5 जणींना पाण्याबाहेर काढून वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणारा आंबेतचा पूल दुरुस्तीच्या कामासाठी वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी गैरसोय होत आहे. तिथे बोटीची व्यवस्था करण्यात आली आहे, मात्र ती अपुरी पडत आहे. रायगड जिल्ह्यातून रत्नागिरीतील दापोली, मंडणगड आणि खेड या 3 तालुक्यांना जोडणारा सावित्री नदीवरील आंबेतचा पूल धोकादायक बनल्याने दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले होते. सुमारे 12 कोटी रुपये खर्चून या पुलाची दुरुस्ती करण्यात आली. यासाठी जवळपास वर्षभर वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. दुरुस्तीनंतर गणेशोत्सवापूर्वी हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला, मात्र आता पुन्हा एकदा पुलाचे काही खांब पश्चिम दिशेला झुकले असल्याची बाब निदर्शनास आली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. दरम्यान सावित्री नदीवर आंबेत या ठिकाणी नवीन पूल उभारावा अशी स्थानिकांची मागणी केली आहे. तसा प्रस्ताव संबंधित विभागाकडून राज्य सरकारकडे गेलेला आहे, मात्र अद्याप या प्रस्तावाला मंजुरी मिळू शकलेली नाही, त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. कोलकाता येथील मानाच्या आशा ग्रेट इंडियन शॉर्ट फिल्म फेस्टिवल अवॉर्ड सीझनमध्ये बेस्ट चिल्ड्रन्स फिल्म म्हणून वळण या शॉर्ट फिल्मला प्रथम पारितोषिक मिळाले आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील 50 पुरस्कार मिळवणारी वळण ही एकमेव शॉर्ट फिल्म ठरली आहे. वळणची कथा, पटकथा, दिग्दर्शन कर्जत दहिवलीमध्ये राहणारे प्रदीप गोपटे यांचे आहे. ते गेली अनेक वर्षे उत्कृष्ट प्रोडक्शनच्या माध्यमातून लहान मुलांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी शिबिरांचं आयोजन करत असतात. त्यांनी आपल्या शिबिरार्थींमधून बालकलाकारांची निवड करून शॉर्ट फिल्मची तयारी केली. आत्तापर्यंत वळणला 21 आंतरराष्ट्रीय, 29 राष्ट्रीय अवॉर्ड मिळालेत. तसेच प्लॅनेट मराठी शॉर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये अंतिम फेरीत निवड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्याप्रकरणी छोट्या पडद्यावरील अभिनेत्री केतकी चितळे हिला नवी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. केतकीला शनिवारी कळंबोली येथून ताब्यात घेण्यात आले. तिचा शोध ठाणे गुन्हे शाखा घेत होती. केतकी सध्या कळंबोली येथील तिच्या मावशीच्या घरी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार तेथून तिला ताब्यात घेण्यात आले. नवी मुंबई पोलिसांकडून ताबा मिळाल्यानंतर केतकीला ठाणे गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणले जाणार आहे. त्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया पार पडली जाईल. दरम्यान केतकी विरुद्ध कळवा आणि पुणे पोलीस ठाण्यात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शनिवारी मुंबईत सभा झाली. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सत्तेत असलेले ठाकरे यांनी राज्यातील हिंदुत्ववादी वातावरण पाहून आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही असे सांगत बाजू सांभाळून घेण्याचा प्रयत्न केला. या सभेत ठाकरे यांनी विकास प्रगतीवर बोलण्याऐवजी टीका टिप्पणीवरच जास्त भर दिला. या संदर्भात खासदार नवनीत राणा यांनी हनुमान चालीसा म्हणणे राजद्रोह आहे तर औरंगजेबच्या कबरीवर फुले अर्पण करण्याला काय म्हणाल, आज छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आहे, त्यांच्या विरोधात हार अर्पण केले जात असतील तर हिंदुत्ववादी मुख्यमंत्री कुठे गेले, असा सवाल उद्धव ठाकरेंना केला आहे.
देवसागर साधक समाज इंचगिरीव संप्रदाय संचलित शिवाजीनगर येथील श्री बाळकृष्ण महाराज आध्यात्मिक ज्ञान मंदिरात स्वर्गीय माताजी भागुबाई चांगू ठाकूर यांचा 8वा पुण्यतिथी कार्यक्रम शुक्रवारी झाला. या कार्यक्रमाला बाळकृष्ण महाराज संगीत भजन, बाळासाहेब महाराज प्रवचन, विश्वंभर भजन मंडळ, भावभक्ती महिला मंडळ, संत जनाबाई भजन मंडळ यांच्या माध्यमातून धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी माताजींना अभिवादन केले, तसेच माताजींच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी शकुंतला ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख, पंचायत समिती सदस्य तथा महिला मोर्चा तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. उन्हाळा दिवसेंदिवस तीव्र होत चालला असून देहरंग धरणात 10 ते 12 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे हवामान खात्याने अंदाज वर्तवल्यानुसार मान्सूनची प्रतीक्षा करावी लागणार आहे. सद्यस्थितीत पनवेल शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महापालिकेच्या मालकीच्या देहरंग धरणातील पाण्याची पातळी खालावली आहे. पनवेल शहराला 29 MLD पाण्याची गरज आहे. देहरंग धरणातून महापालिका दररोज 8 MLD पाणी घेते. याशिवाय महापालिकेला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण 12 MLD आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून 5 MLD पाणी विकत घ्यावे लागते. पाताळगंगा नदीमधून मिळणारे पाणी आठवड्यातून दुरुस्तीचे काम असल्याने एक दिवस मिळत नाही आणि दुसऱ्या दिवशी कमी दाबाने येते. अशा परिस्थितीत पाणी समस्येवर मात करण्यासाठी महापालिका सातत्याने प्रयत्नशील आहे. पेण येथील भोगावती नदी जवळजवळ 65% गाळाने भरलेली आहे. भविष्यात या नदीचे गटार होईल की काय अशी अवस्था झाली आहे. या पार्श्वभूमीवर वृक्षमित्र उदय मानकवळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एक दिवस नदी स्वच्छता उपक्रम हाती घेऊन भोगावती नदीतील गाळ काढला. या उपक्रमाविषयी बोलताना उदय मानकवळे यांनी सांगितले की नद्या आहेत म्हणून धरणे आहेत आणि धरणे आहेत म्हणून आपल्याला पाणी मिळत आहे. नदीवर मानवी आणि अनेक जीवजंतूंचा विकास अवलंबून आहे. आज नद्यांची अवस्था बिकट झाली आहे, त्यामुळे आपण आपल्या आयुष्यात एखादा दिवस नदी स्वच्छतेसाठी देणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.